सोशल मीडियावर चर्चा होती, जी गाडी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, तीच गाडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। ही गाडी आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची, टोयोटो हाईस या कंपनीची गाडी आहे। आणि जेव्हा गुणरत्न सदावर्ते हे कोर्टाच्या कामकाजासाठी जायचे किंवा मग आझाद मैदानावर जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा ते एसटी कर्मचाऱ्यांना भेटायला जायचे, तेव्हा याच गाडीने ते आझाद मैदानावर पोहोचायचे आणि तेव्हापासून हीच गाडी चर्चेचा विषय बनली होती। ही गाडी जर आपण आतमधून पाहिली तर सर्व सोयीसुविधा युक्त अशी ही गाडी आहे, शिवाय साधारणपणे 10 जण या गाडीत बसू शकतात अशा प्रकारची आसन व्यवस्था यामध्ये आहे। मागे 8 जण तर समोर 2 जण अशा प्रकारे 10 जण बसू शकतात। आणि याची जर किंमत बघितली तर 35 लाखाची ही गाडी आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिलला अटक झाली होती आणि अटक झाल्यानंतर 18 दिवसांनंतर त्यांची आज सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर कारागृहाबाहेर जेव्हा ते पडले तेव्हा ही गाडी पुन्हा एकदा अनेकांना पाहायला मिळाली। ही आलिशान गाडी, या आलिशान गाडीनंच गुणरत्न सदावर्ते हे कारागृहातून पुन्हा एकदा घरी पोहोचले। गंमत आणखी जर सांगायची झाली तर ही गाडी त्यांचं जे निवासस्थान आहे क्रिस्टल टावर त्याच्या खाली पार्किंगमध्ये लावू शकत नाही, एवढी मोठी ही गाडी आहे। त्यामुळे गुणरत्न सदावर्ते ही गाडी पेट्रोल पंपच्या पार्किंगमध्ये पार्क करतात आणि या ठिकाणाहूनच जेव्हा ते बाहेर निघतात तेव्हा या पेट्रोल पंपच्या पार्किंगमधूनच ती गाडी निघते आणि मागे पोलीस सुरक्षासुद्धा या गाडीसोबत समोर निघते। त्यामुळे एकंदरीतच जी गाडीची चर्चा होती ती गाडी पुन्हा एकदा जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांची सुटका झाली आहे त्यानंतर पुन्हा एकदा अनेकांना पाहायला मिळतीये। कॅमेरामन दीपेश माझांसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।